आणि आता पाहणार आहोत विविध जिल्ह्यातील टॉप 9 घडामोड. अहमदनगरच्या श्रीगोंदामधील BRS घनश्याम शेलार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. घनश्याम शेलार काँग्रेसमध्ये आल्यानं निवडणुकीमध्ये निलेश लंकेंना फायदा होणार. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारसभेचं आयोजन. सुषमा अंधारे यांची सभेला हजेरी. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जिंकून देण्याचं अंधारे यांचं आवाहन. बुलढाण्यामध्ये महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. विविध मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी प्रचार कार्यालय सुरू. अहमदनगर संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्या प्रकरणी 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा. संपदा पतसंस्थेमधील 13,38,00,000 अपहार प्रकरणी 17 आरोपी दोषी. वाशिम जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या समस्येत वाढ. जंगलामध्ये पाणी मिळत नसल्यानं वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती. बुलढाण्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे 2 एकरवरील मका जमीनदोस्त. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा, मात्र पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. नांदेडमधील शेतकऱ्यानं 2 एकर टोमॅटोच्या शेतीमधून घेतलंय 1,00,000 रुपयांचं उत्पन्न, तर 3 एकर शेतीमध्ये कोबी आणि काकडीचं देखील चांगलं उत्पन्न.